कलह के चलते महिला को उसके पति और सास ससुर ने जान से मारने का प्रयास किया। शून्य से उसका गला घोटने की कोशिश की गई। सोमवार की रात प्रकरण दर्ज किया गया है। लाड़ीकर लेआउट निवासी रोशनी, जबकि आरोपी उसका पति महेश गुरमुड़े, उसके पिता प्रकाश गुरमुड़े और मां लीला गुरमुड़े है। रोशनी और महेश का 3 अगस्त 2021 को दूसरा विवाह हुआ था। महेश दूध बिक्री का काम करता है, जबकि उसके पिता सेवानिवृत्त शिक्षक है। दर्ज शिकायत में रोशनी ने बताया कि विवाह के बाद से उसका पति और सास ससुर शारीरिक और मानसिक रूप से प्रताड़ित कर रहे हैं। कर की बातें दूसरों के लोगों को बताकर बदनाम करने का भी आरोप लगाया है। मायके से 5 लाख रुपए लाने के लिए भी परेशान कर रहे थे। इस बीच चुन्नी से गला घोटकर उसे जान से मारने का प्रयास किया गया, जिससे मामला थाने पहुंचा। हालांकि घटना को लेकर संदेह भी व्यक्त किया जा रहा है। इस बीच सोमवार की रात सहायक निरीक्षक भोली ने आरोपियों के खिलाफ प्रकरण दर्ज किया, वही जांच जारी है। मग बेडरूम मध्ये कधी आले तर माहिती नाही, आणि झोपली होती माझ्या, मला सर्दी आणि खोकला होता हलकासा, तर मी मेडिकलला गेली होती। फार्मसीमध्ये तिथून 2 टॅबलेट आणल्या होत्या, टॅबलेट खाऊन झोपली होती डोकं बांधलं होतं, ज्या दुपट्ट्याने मी डोकं बांधलं होतं त्याच दुपट्ट्याने यांनी मला असं कडफस करायचा प्रयत्न केला, तर मला थोडं होश आला। मग यांनी मला वर टांगून गळफास करण्याचा प्रयत्न केला तिन्ही लोकांना मिळून, आई बाबा आणि माझे हसबंड, त्यांचे आई बाबा आणि ते, त्यांचं नाव महेश गुरमुळे, लीला प्रकाश गुरमुळे। हां, घरी मला लग्न झालं तेव्हाचं खूप जास्त टॉर्चर होतं। 4 महिने झालं लग्नाला, त्याचं लग्न होतं। मग 3 ऑगस्टपासून मी यांच्याचकडे राहिली, आता राखीला गेली होती आईकडे, तर तेव्हाच तुरंत रिटर्न आली होती। आणि आता दिवाळीला गेली तर मला म्हणे 1 महिना राहू नये म्हणे तिथून, आपल्या आईवडिलांकडून सर्व शिकू नये म्हणे आणि 5 लाख रुपये घेऊ नये म्हणे। जे लग्न झालं होतं ना त्यावेळेस अशी बोली नव्हती की दहेज देणार आहे म्हणून, त्याची बोली नव्हती की दहेज, आम्हाला दहेज नाही पाहिजे म्हणे। तेव्हा गोप आणि अंगठीच घेतली होती, गोप अंगठी बाबांनी सहखुशीने दिली होती त्यांना। मग आता म्हणे की 5 लाख रुपये घेऊन ये, तर जेव्हा मी मंगळवारी दिवाळीवरून आली तर तेव्हापासून टॉर्चर सुरू होतं। तू काय शिकून आली, तुला महिनाभर राहायचं म्हटलं होतं, तुला एवढे पैसे आणायला सांगितले होते, तू का नाही आली, आणि लवकर का आली, 1 महिन्याच्या आधी का आली, यासाठी त्यांचं रोष। सो रोशनी महेश कुरमुडे 32 वर्ष राहणार लाडीकर लेआउट, या महिलेने एक तक्रार केली होती की 28 तारखेला तिचे सासू सासरे आणि पती यांनी तिला ओढणीने गळफास देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। सदरबाबत महिलेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परिस्थितीजन्य पुरावा आणि महिलेचे कथन याच्यातील सुसंगती जुळून सदर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत। बरोबर आहे, तिने लग्नात काही खर्च केला नाही, तू 5 लाख रुपये घेतल्याशिवाय परत यायचे नाही असं या कारणावरून तिची सासू सासरी तिचा छळ करत असत आणि पतीपत्नीमध्ये देखील सतत कुरबुरी होत असत। नाही, अद्याप तो अटक कुणालाही केलेली नाहीये। 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BCN News, नागपुर।